अकोला आणि शेवगाव या ठिकाणी हिंदू मुसलमान या दोन धर्मांमध्ये दंगली झाल्या. या दंगलींवर बोलताना अजित पवार म्हणाले की या दंगलीचा मास्टरमाइंड कोण आहे ते शोधले पाहिजे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की हिंदू मुस्लिम दंगलीची प्लॅनिंग करण्यात उद्धव ठाकरे मास्टर आहेत. 13 ऑगस्ट 2004 साली उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आणि त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करा, मुसलमानांवर हल्ले करा आणि हिंदू मुस्लिम दंगल घडवा असे आदेश दिले होते. पुढे नितेश राणे असंही म्हणाले की माझे म्हणणे जर खोटे असेल तर 13 ऑगस्ट 2004 रोजी मातोश्रीवर बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांची आणि माझी पोलिसांनी चौकशी करावी. मी त्या नेत्यांचे नाव पोलिसांना सांगायला तयार आहे. आज महाराष्ट्रात होत असलेल्या दंगलीचे मास्टरमाइंड हे उद्धव ठाकरे आहेत काय? महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा प्लॅन हा उद्धव ठाकरे यांचा आहे काय? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित करून पोलिसांनी उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली. पण मला प्रश्न परत एकदा संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे. मी जी काय माहिती काही पत्रकार परिषदेच्या मध्ये दिलेली, मी आजही त्या माहितीवर ठाम आहे की 13 ऑगस्ट 2004 जी मातोश्रीमध्ये बैठक झाली तिथेमध्ये त्या बैठकीमध्ये एक ज्येष्ठ खासदार जे आज पण खासदार आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, शिंदे साहेबांबरोबर आहेत, ते त्या बैठकीमध्ये होते. एक लोकाधार समितीचे एक माजी सरचिटणीस तिथे होते. ती बैठक उद्धवजींनी बोलवलेली. मी आज पण बोलतो की महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्लॅन हा उद्धवजींचा आहे का, त्याबद्दल पोलिसांनी तपास करायला हवा. कारण का त्या 2004 बैठकीमध्ये उद्धवजींनी स्पष्ट सांगितलेलं की राज्यामध्ये परत एकदा त्याची सत्ता आणायची असेल, परत एकदा त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये दंगल भडकल्याच पाहिजे. मुसलमानांना मुसलमान समाजावर हल्ले करा, हिंदू मुस्लिम दंगली घडवा हे आदेश जे उद्धवजींनी त्या बैठकीमध्ये दिलेले आणि त्या माहितीअनुसार अगर आज महाराष्ट्रामध्ये सतत अगर दंगली होत असतील तर उद्धव ठाकरेजींचा नार्को टेस्ट करायला हवं. त्यांची मागणी मी करतो की ह्यांच्या माध्यमातून ह्या दंगली भडकवल्या तर जात नाही ना, याबद्दल पोलिसांनी त्यांची नार्को टेस्ट करावी. माझ्याकडे असलेली माहिती ते 13 ऑगस्ट 2004 झालेली बैठक त्या संबंधित पोलिसांना अगर हवं असेल तर माझी चौकशी करा, त्या संबंधित खासदाराची चौकशी करा, त्या संबंधित माजी शिवसैनिकाची चौकशी करा. जे त्या तिघही ज्या बैठकीमध्ये उपस्थित होते आम्हाला बोलवा स्टेटमेंटसाठी, आमच्या स्टेटमेंटच्या आधारे मग उद्धवजींची चौकशी करा की नेमकं दंगल भडकवण्यामध्ये परत एकदा असा काय प्लॅन आहे का. कारण का 2024 निवडणुका लागलेल्या आहेत म्हणून ह्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मी परत एकदा आज करतोय. काल अकोल्यात दंगल घडल्या, त्याच्यानंतर आज अहमदनगर शेगावमध्ये दंगल, बॅक टू बॅक अशा घटना घडत आहेत. ते म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल वक्तव्य केलं ना, उद्धवजींची नार्को टेस्ट करा की ह्या दंगल भडकवण्यामध्ये नेमकं कोणाचं प्लॅनिंग चाललंय. पुढच्या वर्षी निवडणुकीचे वर्ष आहेत, देश राज्यामध्ये अशांतता आणण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना, हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना. म्हणून मी पुरा रेफरन्स पण देतोय 13 ऑगस्ट 2004 बैठकीचं जी मातोश्रीमध्ये झाली, जी उद्धवजींनी स्वतः बोलवलेली. एक ज्येष्ठ खासदार तिथे होते, एक माजी सरचिटणीस तिथे होते, त्यांना मी ऑन रेकॉर्ड आणायला तयार आहे. मग अशा प्रमुख नेते म्हणून आज उद्धवजींना महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, त्या नेत्यांकडून कुठे असे दंगलीचे आदेश
किंवा दंगल करण्याचं काही नियोजन तर होत नाही ना, यावर बघितलं पाहिजे. कारण त्याही बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं की चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईमधले मुसलमान फेरीवाल्यांना वर तुम्ही जाऊन हल्ले करा आणि हल्ले केल्यानंतर हिंदू मुसलमान दंगल भडकवण्याची जबाबदारी माझी, हे उद्धवजींचं स्टेटमेंट त्या बैठकीमध्ये होतं. तर त्या बैठकी आणि या दंगलींचं तर काय लिंक नाही ना, याबद्दल पोलीस खात्याने चौकशी करावी. गृहमंत्री फडणवीस हे कामामध्ये अपयशी ठरले आणि राजकारणात जास्त व्यस्त आहेत असा आरोप राऊतांनी आज सकाळी केला. एक लक्षात घ्या, मी याबद्दल सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ज्या गृहमंत्री साहेबांवर त्यांनी टीका केली आहे, ज्या गृहमंत्री साहेब महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का ह्याचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मग राज्यामध्ये ज्या शांतता राखण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून सगळीकडेच चाललं आहे. जिथे जिथे दंगल घडली त्याच्यानंतर झालेली ॲक्शन बघा. पण अगर ह्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दंगलीत भडकवायचे असतील, अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेशच द्यायचा असेल, दबाव आणायचा असेल, तर मग त्यांना गृहमंत्री वाईटच वाटणार ना. कुठल्याही पद्धतीने राज्यामधची परिस्थिती नाजूक करायची हाच उद्धव ठाकरे आणि त्याच्या लोकांचा मला प्लॅन दिसतोय, त्यावर त्यांनी विचार करावा. म्हणून मी पोलिसांना सांगितलं ना, नार्को टेस्ट करा ना, आपल्याला कळेल ना काय सत्य आहे. महाराष्ट्राच्या झालेल्या दंगलीबद्दल काल राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अजित दादांनी सांगितलं की ह्या दंगलींचा होणाऱ्या दंगलींचा मास्टर माइंड शोधा. मी अजित दादांना सांगेन की हे ज्या काय दंगली होत आहेत त्यांचा मास्टर माइंड तुमच्या सिल्वर ओक मध्ये काही दिवसा अगोदर आलेला, तुमच्या बरोबर बसलेला, आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला, त्याचा पत्ता कलानगर मध्ये आहे. कारण का मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून 2004 ला आलेली, ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धवजींची नार्को टेस्ट करा मी परत परत मागणी करतोय. कारण का 93 दंगलीनंतर 95 शिवसेना भाजपची सत्ता आली असे म्हणणारे उद्धवजी ठाकरे 2004 परत तोच प्रयत्न करत होते. आणि माजी सरचिटणीस अरुण बेतकेकरजी स्वतः त्या बैठकीमध्ये होते, त्यांना स्वतः ते आदेश दिले गेले, ते स्वतः ह्याबद्दलची पुष्टी देऊ शकतात, पोलिसांकडे स्टेटमेंट देऊ शकतात. म्हणजे नेमकं याही दंगलीमध्ये उद्धवजीत मास्टर माइंड आहेत का ह्याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करावा. काही दिवसापासून उबाटाचे दोन नेते जे कधी आपला एक दुसऱ्याचा चेहरा पण बघत नाहीत, विरोधी पक्षाचे विधान परिषदेचे अंबादास दानवेजी, या बाजूला चंद्रकांत खैरेजी, ज्यांना एक दुसऱ्याचा चेहरा पण बघायला आवडत नाही, त्यांचे सूर मिळायला लागलेले आहेत. दंगलीबद्दल ते बोट उचलायला लागलेले आहेत, एकाच सुरात बोलायला लागलेले आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी परत एकदा मातोश्रीमध्ये हा प्लॅन शिजला आहे का, जो 13 ऑगस्ट 2004 शिजलेला, आणि त्याप्रमाणे हालचाली सुरू आहेत का. कारण का महाविकास आघाडीमध्ये एक सूत्र ठरलंय, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री. त्याप्रमाणे उद्धवजींना माहिती आहे की त्यांचे अगर आमदार आले नाहीत
तर ते परत मुख्यमंत्री त्यांच्या घरातला बनू शकणार नाही किंवा ते स्वतः मुख्यमंत्री बनू शकणार नाही। आणि म्हणून या दंगल भडकवण्याचं काम ते परत परत करू पाहतायत। त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये मग खेडची सभा असो किंवा बीकेसीची सभा असो मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समाजाचे लोक तिथे उपस्थित होते। मुसलमान समाजाचा उद्धवजींच्या सभेला पाठिंबा अशा प्रत्येक वेळी बातम्या आलेल्या आहेत। म्हणून मुसलमान समाजामध्ये दंगली भडकून आपलं मतदान वाढवायचं आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचं, जे 2004 ला अरुण बेतकेकरजींच्या समोर उद्धवजीने बोलून दाखवलं आणि ते दुसरे खासदार पण बाजूला होते, तर तोच प्लॅन परत एकदा होतोय का? याबद्दल मास्टरमाइंड बद्दल बोलणारे अजितदादांनी विचार करावा आणि पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास करावा।